महाराष्ट्राच्या आधुनिक औरंग्याचा वाढदिवस. त्या औरंग्याने स्वतःच्या आई वडिलांना पण सोडलं नाही, स्वतःच्या सख्या भावाला आणि नातेवाईकांना सोडलं नाही. तेच तंतोतंत गुण या आधुनिक औरंगजेबाने घेतलेले आहेत. स्वतःच कुटुंब पहिलं उद्धव ठाकरेंनी सांभाळावं. दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत. आज महाराष्ट्राच्या आधुनिक औरंग्याचा वाढदिवस. त्या औरंग्याने स्वतःच्या आई वडिलांना पण सोडलं नाही, स्वतःच्या सख्या भावाला आणि नातेवाईकांना सोडलं नाही. तेच तंतोतंत गुण या आधुनिक औरंगजेबाने घेतलेले आहेत. म्हणे हा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ज्या उद्धव ठाकरेंना स्वतःच कुटुंब सांभाळायला आतापर्यंत आलं नाही, स्वतःच्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रॉपर्टी आणि राजकारणासाठी छळलं, ज्याचे स्वतःचे सख्खे भावंड आज त्याचा चेहरा बघायला बघत पाहत नाही, बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपण्याच्या नावाने स्वतःच्या सख्या भावाला भावाची काय अवस्था केली आहे हे कोर्टामध्ये चाललेल्या केस नंतर आपल्याला कळेल. चुलत भावाला जाहीर पद्धतीने हिणवणारा हा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कधीच होऊ शकत नाही. स्वतःच कुटुंब पहिलं उद्धव ठाकरेंनी सांभाळावं. दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत. एकावर महिलेला अत्याचार आणि छळण्याचा आणि बलात्काराचे आरोप आहेत. दुसरा किती काळ शुद्धीत दिवसात असतो ह्याचा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून जो स्वतःचा कुटुंब हाताळू शकत नाही, सांभाळू शकत नाही, राखू शकत नाही तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होईल ह्याचं उत्तर जरा संजय राजाराम राऊत आणि ह्यांच्या उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी द्यावं.